सरकारच्या प्रतिनिधींनी घेतली मनोज जरांगेंची भेट, 24 तासात काढला नवीन GR. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते, मात्र सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलंय. दरम्यान संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे किंवा मुंबई इथं देखील हलवण्यात येऊ शकतं. आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. सरकार सोमवारपर्यंत मनोज जरांगे यांना नवीन GR देणार आहेत. मनोज जरांगे म्हणाले, सध्या साखळी उपोषण सुरू आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मात्र आता समिती देखील कामाला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 तारीख दिली आहे, कुणीही गैरसमज करू नये. सरकार जो नवीन GR देणार आहे, पण याचा मसुदा सोमवारी येणार आहे. यापेक्षा आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे. समितीला आता राज्याचा दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा भावांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. आता संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, असे जरांगे म्हणाले. सरकारच्या प्रतिनिधींनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. शिंदे समितीची व्याप्ती ही राज्याची व्याप्ती झाली पाहिजे, ही जरांगे यांची मागणी होती. त्यानुसार आता नवीन GR काढला जाणार आहे, मसुदा सोमवारी येणार आहे, मंगेश चिवटे यांनी ही माहिती दिली.